तर शेतकरी मित्रांनो हे ह्या साईडला दहीच्याचा सा प्लॉट आहे आणि ह्या साईडला तागाचा प्लॉट आहे हे पूर्ण मोकळ्या रानात आपण बेवड करण्यासाठी ते केलेलं आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेतीचा गोडवा या यूट्यूब चॅनलमध्ये मी पांडुरंग बाबर आपलं सहर्ष स्वागत करतोय शेतकरी मित्रांनो आपण दहीच्या या पिकाविषयी बरेचदा पाहिलं आणखी व्हिडिओ बघितले ऊसात आपण आंतरपीक म्हणून सुद्धा म्हणजे बेवड म्हणून तो केलेला आहे आता जो काही मोकळ्या राहणार आपण पेरून जो काय दही केलेला आहे आणि तागाचं सुद्धा केलेलं एका प्लॉटमध्ये आपण आपला जे काही प्रयोग चालू आहे आणि कितपत सक्सेस आहे आणि कितपत आपल्याला फायदेशीर आहे ह्या गोष्टी सर्व आपण क्लिअर करणार आहोत आता ह्या भागात आपण काय करतो आहे जे काय आपण पेरणी यंत्रानं दहीच्या हे पीक आपण हिरवळीचं खत म्हणून पेरलेलं आहे त्याविषयी आपण पूर्ण माहिती बघणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा अर्ध ज्ञान हे कधीही धोकादायक आहे लक्षात ठेवा हा नॉलेज इज डेंजरस त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा आपण पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण आपण एकरी बियाणं किती टाकलं त्याची पाण्याची व्यवस्थापन कसं केलं आणि नंतर कोणत्या अवस्थेत काय त्याचं बेनिफिट आहे समजा फुल अवस्थेत असताना काय बेनिफिट आहे फुलाच्या अगोदर काय अवस्था आहे आणि नंतर शेंग अवस्थेत गेल्यानंतर काय बेनिफिट आहे ह्या सर्व गोष्टीवर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत सुरुवात करूया धनच्या हे पीक आपण हिरवळीचं खत म्हणून आपण वापरतोय कारण आत्तापर्यंत अशी परिस्थिती झाली कोणत्याही औषध कंपन्यानं खत कंपन्यानं सांगितलं नाही की हे औषध किंवा बियाणं वापरा आणि त्याच्यासोबत इतर काही तुम्ही हिरवळीची खतं तयार करा असं कधीही कुठल्या कंपनीनं औषधाच्या कंपनीनं सांगितलं नाही फक्त आमचं हे औषध वापरा फक्त बेनिफिट मिळेल पण हे लक्षात घ्यायला पाहिजे किंवा की फक्त औषध खाऊन पेशंट किती दिवस जगू शकतो आहे मुळचंच त्याला खायला काहीतरी पाहिजे तसं शेतीसाठी असं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवणं सध्या गरजेचं आहे आणि हे सेंद्रिय करवाचं प्रमाण मिळाल्यानंतर बाकीचे काय तुम्ही टॉनिक औषधं खतं वापरत आहे तर ते लागू पडणार आहेत आणि तुम्ही फक्त औषध आणि खताचा आणि जे काही टॉनिकचा खर्च करत राहिला तर बेनिफिट मिळणार नाही तर जो काही खोडवा ऊस होता आपण तो तुटून गेल्यानंतर रोटर मारला रोटर मारल्यानंतर लगेच आपण काय केलं एकरी साधारण बावीस किलोपर्यंत आपण वापरलं आणि ते सारा पद्धतीत समजा सारा हा ती सहा फुटाचा आहे आणि त्याच्यात आपण पाच लाईन बसवलेल्या आहेत साधारण सहा फुटाच्या साऱ्यात पाच पाच लाईन आपण बसवलेल्या आहेत तेवढं ऍडजस्टमेंट केलेलं आहे सारा सोडण्याचं कारण पाणी देण्यासाठी आपण सारा सोडला जर तुमचं ड्रीप स्पिंकलर असेल तरी चालेल परंतु स्प्रिंकलर हा पाच फुटापेक्षा उंचीचा असेल तर नफ्या फायदेशीर राहणार आहे कारण याला उंची कमी असेल तर स्प्रिंकलरची याला पाणी देता येणार नाही आणि तसं तर ड्रिप असेल तर ड्रिपसुद्धा याच्यामध्ये टाकून पाणी देऊ शकता पाण्यानं देऊ शकता किंवा सरी पद्धत असेल तर सरीतसुद्धा दहींच्या करू शकता आज आपण दहीच्याविषयी पूर्ण बघणार आहेत पुढल्या भागात आपण तागाविषयी बघणार आहोत तर ह्या हा आपण दहीच्या करत असताना सहा फुटाचा सारा सोडला नंतर त्यात पाच लाईन तुम्ही बघू शकता ह्या पाच लाईन आपण एका साऱ्यात ॲडजस्ट केलेल्या आहेत आता नंतरच्या काय केलं पाणी आपण देत असताना ज्या पिकाला आपण पाणी देणार आहोत त्या पिकाची भूक बघितली पाहिजे उन्हाळ्याचा सीझन आहे सध्या एप्रिल महिना चालू आहे तर पाण्याचे ताण जास्त यायला आणि खरं तर दहीच्या हे पीक लागवड करत असताना पंधरा जून नंतर लागवड केली पाहिजे जे की रिझल्ट आता पाठीमागं काही ठिकाणी पाणी जास्त मिळालं तर माझ्या उंचीपेक्षा जास्त गेलं हिथं बघता तर माझ्या उंची एवढा आहे साधारण माझी साडेपाच पावणे सहा फूट उंची आहे तर ह्याच्यापेक्षा सुद्धा काही ठिकाणी उंच आहे तर तिथं पाणी जास्त मिळालं तर ह्याला पाण्याची आवश्यकता थोडीशी जास्त आहे साधारण ह्याला पंचेचाळीस दिवसात आपण काढून जमिनी आड केलेलं फायदेशीर आहे पण ज्या ठिकाणी आपण ऊस उस खोडवा उसाद वगैरे करता त्यावेळेस जमिनी ॲड करणं शक्य नाही परंतु त्याचा आच्छादन म्हणूनसुद्धा वापर आपण कापून जमिनीवरती टाकू शकतो त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन करत असताना याचं दर पंधरा दिवसाला जरी पाणी दिलं तर इतकं फायदेशीर की हे उन्हाच्या टेम्परेचरमुळे याला पाण्याची गरज आहे आणि जेवढं पाणी दिलं तेवढं फास्ट उंची होणार आहे आणि नंतर लक्षात घ्या जर तुमचं निपळीचं रान असेल मुरमाड जमीन असेल तर तुम्ही ताग अवश्य केला पाहिजे आणि काळ्या जमिनी शारपट जमिनी असतील जिथं पाणथळ जमीन आहेत तुमचं पाणी लागलेल्या जमिनीतसुद्धा एखाद्या ठिकाणी पाणी जास्त होतं जमिनीत च दलदलीच्या ठिकाणीसुद्धा हात दंच्या तुम्हाला साधारण सहा फुटाच्या पुढं गेलेला दिसेल म्हणजे लक्षात घ्या काळी जमीन असेल किंवा शार्पट जमीन असेल अशा ठिकाणी दंच्या वापरला पाहिजे तुमचं निपळीची जमीन आहे तिथं तुम्ही ताग वापरला पाहिजे आता हे पाणी व्यवस्थापन झालं कोणत्या प्रकारची जमीन झालं ह्याच्यानंतर आपण अवस्था बघणार आहोत ह्याच्यासाठी आम्ही काही सॅम्पल अगोदरच ज काढून ठेवलेले आहेत ते ते आता सुरुवातीला अवस्था पण बघूया हे बघा साधारण फुल अवस्थेच्या अगोदर ह्याला फुलं लागलेली दिसत नाहीत आता कुठं तर छोटंसं फुल लागलेलं थोडंसं त्या कळी अवस्थेत दिसतं आहे इथं शेंड्याला आणि याची उंची कमी आहे पण याचं लक्षात घ्या तुम्हाला ह्याला थोडंसं नायट्रोजनचं गाठी ज्या आहेत त्या खूपच कमी आहेत आता ह्याच्यानंतर आपण फुल अवस्थेतलं एक सॅम्पल काढून ठेवलं आहे ते पण तुम्हाला दाखवतो ह्याच्या फुल अवस्थेत आहे सध्या हे दिसतात फुलं तुम्हाला तर ह्याचंसुद्धा सुद्धा सॅम्पल बघा ह्याच्या तो ह्याला गाठी बघा आणि ह्या गाठी बघत असताना हा आहे हा मूळ जवळजवळ दोन फुटापर्यंत दीड फुटाच्या फूड फुटा आहे हा तर जमिनीत आपल्याला पूर्ण वायुविजन करणार आहे दुसरी गोष्ट ह्याच्या ज्या काय शाखा आहेत त्या प्रत्येक शाखेलासुद्धा इथं तुम्हाला छोट्या छोट्या दिसतं आता हे मुळाच्या चोब्यातसुद्धा इतक्या गाठी आहेत की त्याचं आहे। आपण मोजणं शक्य नाही आणि याच्या ज्या काही इतर शाखा आहेत त्यालासुद्धा भरपूर हे नायट्रोजनचं स्थिरीकरण दिसतं नंतर काय होतं साधारण हे पंचेचाळीस दिवसात आपल्याला फुलावस्थेत दिसतं ह्याची उंची बघाल तर माझ्या उंची एवढी आहे साधारण पावणे सहा फुटाची आहे फुला हे फुलावस्थेत असताना नंतर आपण काय केलं हे शोधून एक काढलं जिथं आपण हे शेंग अवस्थेत आलं आता ह्या दोन गोष्टी तुम्हाला सरळ दा दिसण्यासाठी या समोर ठेवतो आहे आता फूल अवस्थेत असताना इथं नायट्रोजनच्या गाठी बघा म्हणजे इतकं जास्त आहेत इथं फुलाच्या अगोदर पण कमी होत्या कारण ह्याला शाखा जास्त नव्हत्या इथं आणि इथं शाखा असतानासुद्धा आणि मध्येसुद्धा गाठी आहेत नंतर ही शेंग अवस्थेत ज्यावेळेस जाईल साधारण पंचेचाळीस दिवसाच्या पन्नास दिवसाच्या पुढं जाईल त्यावेळेस ह्या गाठी लहान झाल्या म्हणजे ह्या गाठीचं रूपांतर शेंगेत झालं म्हणजे ज्यावेळेस अन्नद्रव्य कमी पडतं त्यावेळेस ह्याचा उपयोग तो आपण ह्या वनस्पती आपल्या शेंगा वाढीच्या काळात आणि बियाणं तयार करण्यासाठी इथं लागू झालं म्हणजे आपल्याला जे लागणारी अवस्था आहे तर ते फुल अवस्थेत पंचेचाळीस दिवसाच्या आसपास आपण पंचेचाळीस ते पंचावन्न दिवस साधारण दहा दिवसाच्या फरकात आपण हे जमिनी आड केलं पाहिजे तर ह्या गोष्टी आहेत आड का करायचं तर हे जे नायट्रोजनचं स्थिरीकरण आहे हे जर जमिनीच्या वरती पडलं तर तितकासा रिझल्ट आपल्याला मिळणार नाही रिझल्ट का मिळणार नाही तर याचं उन्हात पडल्यानंतर फायदेशीर नाही पण आपण कापून घेताना काय करतो आहे ह्या ठिकाणाहून कापवतो आहे जर ऊसात तुम्ही आंतरपीक म्हणून केलं किंवा के बेवड म्हणून केलं तर ह्या ठिकाणाहून कापल्यानंतर हे जे काही सोट मूळ आहे हे पण जमिनीत वायुविजन करणार आहे व्हेंटिलेशन करणार आहे आणि प्रत्येक मुळाला आपल्या त्याची हवा मिळणार आहे दुसरी गोष्ट ह्याचं अवस्थेत आपण कापणी करणार आहोत अवस्थेत कापणी केलं म्हणजे काय होणार आहे याचं पाल्याची संख्या बघा आणि नंतर जे फुलं आहेत फुलाचं ज्यावेळेस कळी अवस्था असते आणि त्याचं मेन ह्याचं मोडण्याचं प्रमाण आहे हे आता इतकं कवळ आहे की ह्याचं जितकासा फायदा होणार नाही पण फुलाच्या अवस्थेत चांगला आणि हे श ज्यावेळेस शेंग अवस्था होते त्यावेळेस हे जास्त कठीण होऊन जातं कठीण झाल्यानंतर कुजण्यासाठी वेळ लागणार आणि दुसरी गोष्ट शेंग अवस्थेत गेल्यानंतर बेनिफिट कमी मिळणार परंतु ज्यावेळेस फुल अवस्थेत आहे त्यावेळेस कुजण्यास ही फायदेशीर राहणार अशा हिशोबानं याचं बेनिफिट आहे तर व्हिडिओ आज आपण इथंच थांबतोय आता याच्या याच्या शेजारी तागाचा पण प्लॉट आहे तो पण आपण चलत चलत बघूया तर शेतकरी मित्रांनो ह्या ह्या साईडला दहीच्याचा सा प्लॉट आहे आणि ह्या साईडला तागाचा प्लॉट आहे हे पूर्ण मोकळ्या रानात आपण बेवड करण्यासाठी निवळ आणि निवळ बेवड करण्यासाठी केलेलं आहे चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनल आणि समोरील बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करा ताग चांगला की दहीच्या चांगला ह्या बी गोष्टी नक्कीच तुम्ही मला कमेंट करून कळवा ह्याच्यामध्ये आणखी काय आपल्याला माहिती जास्त असेल किंवा ह्याच्यामध्ये आणखी काही इम्प्रूव्ह करता येतं ह्यात काय वाढ करता येईल का हे ये पण नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि आपण कमेंटमध्ये सुद्धा उत्तरं देण्याचा प्रयत्न करतोय सरळ शेतकरी मित्रांनो बराचसा वेळ आपण यावर चर्चा केलं नंतरही असेच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन घेतो आहे आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद